हेलो एवरीवन, हाउ आर यू? वेलकम टू तन्वी एज्युकेशनल अकॅडमी. तर तुम्हाला माहीत असेल की आपण टेन्स शिकत आहोत, ठीक आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण टू बी अँड टू हॅवचे फॉर्म्स पाहिलेले होते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सेस अँड देअर पार्ट्स हे पाहणार आहोत, ठीक आहे. तर बघा, देअर आर थ्री मेन टेन्स इन टेन्सेस इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये मुख्य तीन काळ आहेत, ते म्हणजे प्रेझेंट टेन्स, देन पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स, ठीक आहे. तर प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? व्हेन द ॲक्शन इज स्पोकन अप बाय अ वर्ब रेफर्स टू प्रेझेंट टाईम, द वर्ब इज सेड टू बी इन द प्रेझेंट टेन्स. मीन्स जेव्हा वाक्यातील क्रिया ही चालू काळाचा म्हणजे वर्तमान काळाचा निर्देश करते, तेव्हा तो वर्तमान काळ असतो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काय घेता येईल, तर ही राईट्स म्हणजे तो लिहितो, देन दे प्ले ते खेळतात, ठीक आहे. देन पास्ट टेन्स, व्हॉट इज मीन बाय पास्ट टेन्स? व्हेन अन ॲक्शन रेफर्स टू बाय अ वर्ब रेफर्स टू पास्ट टाईम, द वर्ब इज सेड टू बी इन द पास्ट टेन्स. मीन्स जेव्हा क्रियापदातील क्रिया ही गेलेल्या काळाचा म्हणजेच भूतकाळाचा निर्देश करते, तेव्हा तो भूतकाळ असतो, ठीक आहे. देन फ्युचर टेन्स, फ्युचर टेन्स म्हणजे काय? तर पहा, when the action spoken of a verb refers to future time, the verb is said to be the future tense. म्हणजेच जेव्हा क्रियापदातील क्रिया ही येणाऱ्या काळाचा म्हणजेच भविष्यकाळाचा निर्देश करते, तेव्हा तो भविष्यकाळ म्हणजेच future tense असतो, ठीक आहे. तर आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स याचे जे टाईप्स आहेत ते टाईप्स पण पाहणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा प्रेझेंट टेन्स जो आहे त्याचे टाईप्स फोर टाईप्स आहेत, ते म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचप्रमाणे पास्ट टेन्सचे सुद्धा चार टाईप्स आहेत अँड फ्युचर टेन्सचे सुद्धा चार टाईप आहेत. तर आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स अँड सिम्पल फ्युचर टेन्स हे जे तीन टेन्स आहेत ते टेन्स आणणार आहोत, ठीक आहे. तर चला सुरुवातीला आपण पाहूयात सिम्पल प्रेझेंट टेन्स. इन दिस टेन्स वी यूज फर्स्ट ऑफ बेसिक फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे या काळामध्ये आपल्याला क्रियापदाचे मुख्य रूप आहे, मूळ रूप आहे ते वापरावे लागते, ठीक आहे. तर हा काळ वापरताना आपल्याला जे काही नियम आहेत किंवा रूल्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजे बघा, तर साध्या वर्तमान काळात कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचे मूळ रूप वापरतात, मूळ रूप वापरतात. साध्या वर्तमान काळात कर्त्यानंतर म्हणजे सब्जेक्टनंतर आपण काय करतो, मूळ क्रियापद वापरतो. त्याच्यानंतर बघा, आणखी लक्षात ठेवायचं म्हणजे वाक्याचा कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल, म्हणजे ही, शी, इट असेल, तर आपण मुख्य क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लावतो. फॉर एक्झाम्पल, ही हा काय आहे, तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे, म्हणून आपण हे जे इट, हे इट मुख्य क्रियापद आहे, त्याला आपण एस किंवा ई एस प्रत्यय लावतो. आणखी आपल्याला लक्षात ठेवायचं ते म्हणजे वाक्य जर इंटरॉगेटिव्ह किंवा निगेटिव्ह, म्हणजेच वाक्य जर प्रश्नार्थक किंवा नकारती असेल, तर आपण डू किंवा डजचा वापर करतो, ठीक आहे. बघा, ह्या जर गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर सिम्पल प्रेझेंट टेन्स आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात येतो, ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण सुरुवातीला स्ट्रक्चर पाहूयात. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक क्रियापद, वर्ब म्हणजे क्रियापद. याच्यामध्ये आपण जे मेन वर्ब आहे म्हणजे मूळ क्रियापद आहे ते आपण वापरतो, प्लस कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट, ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल पाहूयात आपण. आय ईट अ मँगो, ठीक आहे. याच्यामध्ये आय जो आहे तो कर्ता आहे, ईट क्रियापद आहे, त्याच्यानंतर मँगो हे कर्म आहे, अ मँगो म्हणजेच ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. आपण आता तृतीय पुरुषी एकवचनी करता घेऊन वापरूयात. ही ईट्स अ मँगो. ही हा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे, म्हणजे सिंग्युलर थर्ड पर्सन आहे, म्हणून आपण जे मेन वर्ब आहे त्याला यस प्रत्यय लावला, म्हणजेच ही ईट्स अ मँगो, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स असेल, प्रश्नार्थक वाक्य असेल, तर बघा त्याचं स्ट्रक्चर आहे डू ऑर डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क, ठीक आहे. याचंही आपण एक्झाम्पल पाहूयात. डज ही ईट अ मँगो,
डज ही ईट अ मँगो? हे झालं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्ससाठी, ठीक आहे. आता आपण नेगेटिव्ह सेंटेन्ससाठी पाहूयात. नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य असेल तर सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे करता प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस फॉर प्लस ऑब्जेक्ट, ठीक आहे. तर बघा याचं एक एक्झाम्पल पाहूयात आपण, ते म्हणजे ही डज नॉट ईट अ मँगो. ही डज नॉट ईट अ मँगो, ठीक आहे. तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे आहेत. हे जर स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवले तर सिम्पल प्रेझेंट टेन्स तुम्हाला सहजपणे ओळखता येतो. आता आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचे जे युजेस आहेत किंवा उपयोग आहेत ते उपयोग पाहणार आहोत. फर्स्ट वन आहे टू एक्सप्रेस अ हॅबिच्युअल ॲक्शन. हॅबिच्युअल प्रेझेंट टेन्स इज यूज्ड म्हणजेच सवयीच्या गोष्टी सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आय गेट अप एव्हरी डे ॲट 5 o'clock. ही ड्रिंक्स मिल्क एव्हरी मॉर्निंग. देन ग्रँडमदर टेल्स ओल्ड स्टोरीज एव्हरी नाईट. अशा पद्धतीने आपल्याला हे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल सांगता येतील. म्हणजेच टू एक्सप्रेस अ हॅबिच्युअल ॲक्शन, ज्या काही आपल्या सवयी आहेत त्या सवयी सांगण्यासाठी. त्याच्यानंतर सेकंड वन आपल्याला सांगता येईल ते म्हणजे टू एक्सप्रेस जनरल ट्रूथ्स, म्हणजे सर्वसामान्य सत्य सांगण्यासाठी. याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल, द सन रायजेस इन द ईस्ट अँड सेट्स इन द वेस्ट, म्हणजे सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. देन शुगर इज स्वीट, साखर ही गोड असते. टू प्लस टू इज इक्वल टू 4. देन इंडिया इज अन ॲग्रिकल्चर कंट्री. देन एशिया इज अ कॉन्टिनेंट. अशा पद्धतीनं जे सर्वमान्य सत्य आहे किंवा सर्वसामान्य जे सत्य आहे ते सांगण्यासाठी हा जो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे तो आपण वापरतो. त्याच्यानंतर आपल्याला आणखी सांगता येईल ते म्हणजे टू इंट्रोड्यूस कोटेशन्स, म्हणजे प्रत्यक्ष कथनातील जे आरएस आहे ते सांगण्यासाठी, म्हणजे रिपोर्टिंग स्पीच आहे ते सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, गांधीजी सेज ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. शेक्सपियर सेज फेथफुल फ्रेंड्स आर रिअर टू फाइंड, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी टू एक्सप्रेस फ्युचर प्लान्स, म्हणजे भविष्यकाळातील ज्या काही योजना आहेत त्या योजना सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला, वी गो टू दिल्ली नेक्स्ट वीक, दे लिव्ह फॉर मुंबई दिस इव्हिनिंग, माय फ्रेंड सेल्स फॉर सिंगापूर नेक्स्ट सॅटरडे, फ्रेंड डज द कॉलेज ओपन, अंकल अराइव्स हिअर टुडे, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला याचे जे युजेस आहेत ते सांगता येतील. बघा, टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन, टू एक्सप्रेस जनरल ट्रूथ, देन टू इंट्रोड्यूस कोटेशन्स अँड टू एक्सप्रेस फ्युचर प्लान्स. अशा पद्धतीने आपल्याला हा जो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे त्याचे आपल्याला युजेस सांगता येतील. याच्यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे सिम्पल पास टेन्स, म्हणजेच साधा भूतकाळ. तर या काळामध्ये आपण मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप किंवा भूतकाळी रूप वापरतो. कर्त्यानंतर आपण मुख्य क्रियापदाचे दुसरे किंवा भूतकाळी रूप वापरतो. याच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणजे कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप किंवा भूतकाळी रूप वापरतो. त्याच्यानंतर वाक्य प्रश्नार्थक किंवा नकारार्थी म्हणजेच इंटरॉगेटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल किंवा वाक्य इंटरॉगेटिव्ह किंवा निगेटिव्हमध्ये करताना डीड हे सहकारी क्रियापद आपण वापरतो. तर बघा याचं आपण स्ट्रक्चर बघूया. ते म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही टू. व्ही टू म्हणजे मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट, म्हणजेच कर्ता अधिक क्रियापदाचे भूतकाळी रूप अधिक कर्म. याचं एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल, आय एट अ मँगो. आय हा सब्जेक्ट, एट हे क्रियापदाचे दुसरे रूप. याचे मेन रूप आहे ते म्हणजे इट आणि ह्याचे दुसरे रूप येते एट, म्हणजेच ह्याचे भूतकाळी रूप येते एट. आय एट अ मँगो. त्याच्यानंतर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे जर वाक्य प्रश्नार्थक असेल तर, वाक्य जर प्रश्नार्थक असेल तर आपण डीड हे सहकारी क्रियापद घेतो. म्हणजेच बघायचं स्ट्रक्चर होईल, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल, डीड ही इट अ मँगो. डीड ही इट अ मँगो, इथं आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह वापरावं लागेल. बघा, त्याच्यानंतर
जर वाक्य नेगेटिव असेल तर, नेगेटिव असेल तर सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजेच आपल्याला याचं सेंटेन्स सांगता येईल, ही डीड नॉट ईट अ मँगो, ही डीड नॉट ईट अ मँगो. ठीक आहे, याचे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. आपल्याला याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप वापरतो. ठीक आहे, तर याचे आपण जे युजेस आहेत ते युजेस पाहणार आहोत. ह्याचे युजेस म्हणजेच सिंपल पास्ट टेन्सचे युजेस आपल्याला सांगता येतील. बघा, इन ऑर्डर टू शो रिलेशन टू पास्ट इव्हेंट्स इट इज यूज्ड फॉर ॲक्शन कम्प्लिटेड इन द पास्ट ॲट अ डेफिनेट टाईम. म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना प्रसंग क्रिया भूतकाळातच एका विशिष्ट वेळी पूर्ण झाल्या आहेत हे सांगण्यासाठी याचा उपयोग आपण करतो. त्याच्यानंतर बघा, आपल्याला सांगता येईल पर्टिक्युलर टाईम इन द पास्ट, भूतकाळातील एखादी विशिष्ट वेळ सांगण्यासाठी. म्हणजेच ही मेट मी एस्टरडे, आय रिसिव्ड हिज लेटर इन अ वीक, शी लेफ्ट कॉलेज ॲट लास्ट इयर, अशा पद्धतीचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. त्याच्यानंतर आणखी बघा, व्हेन द टाइम इज आस्क्ड अबाउट, वेळ विचारली असेल तेव्हा. ह्याचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील, व्हेन डीड यू पास दिस एक्झाम, व्हेन डीड यू सी युअर फ्रेंड, व्हेन डीड ही परचेस हिज कार. त्याच्यानंतर बघा, आणखी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे व्हेन द ॲक्शन क्लिअरली टू प्लेस ॲट अ डेफिनेट टाईम इवन दो धीस टाईम इज नॉट गिवन. म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळी घडलेली घटना सांगण्यासाठी परंतु वेळ दिलेली नसते तेव्हा. म्हणजेच याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील, फॉर एक्झाम्पल द एक्सप्रेस वॉज 4 hours बिहाइंड इट्स शेड्यूल. त्याच्यानंतर आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल ते म्हणजे आय वर्कड इन दॅट ऑफिस फॉर 10 years. बघा, त्याच्यानंतर आपल्याला आणखी सांगता येईल ते म्हणजे फॉर पास्ट हॅबिट, म्हणजे भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आय प्लेड खो खो व्हेन आय वॉज इन कॉलेज, ही स्टडीड मेनी आवर्स एव्हरी डे. अशा पद्धतीने आपल्याला हे जे सिंपल पास्ट टेन्स आहे ते सिंपल पास्ट टेन्सचे जे युजेस आहे ते युजेस आपल्याला सांगता येतील. याच्यानंतर आपण बघणार आहोत तो म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स, म्हणजे साधा भविष्यकाळ. तर बघा, याच्यामध्ये आपण शल किंवा विलचा वापर करतो. म्हणजेच जो कर्ता आहे, जो सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टच्या नंतर आपण शल किंवा विलचा वापर करतो. ठीक आहे, तर याचं आपण स्ट्रक्चर पाहूया. ते म्हणजे बघा, सब्जेक्ट प्लस शल किंवा विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे आपण याच्यामध्ये मूळ क्रियापद वापरून त्याच्या अगोदर शल किंवा विल वापरतो. ठीक आहे, तर बघा याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल ते म्हणजे ही विल ईट अ मँगो. जर आपण आय हा कर्ता घेतला, सब्जेक्ट घेतला, तर आय शाल ईट अ मँगो, अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल्स सांगता येतील. त्याच्यानंतर इंटरोगेटिव, म्हणजेच वाक्य जर प्रश्नार्थक असेल तर, प्रश्नार्थक असेल तर शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस वर प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजे आपण जर सेंटेन्स किंवा एक्झाम्पल सांगायचं झाले तर विल ही ईट अ मँगो, त्याच्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य असेल तर. तर याच्यामध्ये बघा, सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस वर प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर याचं जर एक्झाम्पल आपल्याला सांगायचं झालं तर बघा, ही विल नॉट ईट अ मँगो, सब्जेक्ट ही, शाल किंवा विल, त्याच्यापैकी ही नंतर आपण विल वापरतो, ही विल नॉट, वाक्य नेगेटिव्ह आहे म्हणून नॉट, त्याच्यानंतर मुख्य क्रियापद ईट अ मँगो, ही विल नॉट ईट अ मँगो, अशा पद्धतीने आपल्याला याचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते स्ट्रक्चर सांगता येतील. ठीक आहे, तर आपण याचे जे युजेस आहेत ते युजेस पाहूयात. तर बघा, सिंपल फ्युचर टेन्सचे युजेस आपल्याला सांगता येतील ते म्हणजे द सिंपल फ्युचर टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस अ सिंगल
ऍक्शन इन फ्युचर म्हणजे भविष्यकाळात काही काळापर्यंत चालू राहणारी क्रिया दर्शवण्यासाठी. तर फॉर एक्झाम्पल, यू विल पे युअर इन्स्टॉलमेंट्स फॉर 3 इयर्स, ही विल रिपेंट फॉर लॉन्ग, शी विल स्टडी फॉर 5 इयर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर फ्युचर हॅबिच्युअल ॲक्शन. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल सांगता येतील. स्प्रिंग विल कम, बर्ड्स विल बिल्ड देअर नेस्ट इन द ट्रीज, फार्मर्स विल कंटिन्यू देअर वर्क आफ्टर रेनी सीझन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स पाहिलेला आहेत. नेक्स्ट व्हिडिओला आपण पुढचे जे काळ आहेत ते काळ पाहणार आहोत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.